आज जागतिक मधुमेह दिन। जगभरात मधुमेह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे। मधुमेह होऊ नये तसेच मधुमेह कसा नियंत्रित ठेवावा, रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत डॉक्टर ज्योत्स्ना लाड यांनी लाईव्ह मराठीशी साधलेला हा संवाद। नेमकं डायबिटीज म्हणजे काय? तर इन्सुलिनची जेव्हा शरीरामध्ये कमतरता निर्माण होते त्यावेळेस साखरेची पातळी वाढते रक्तामधली, आणि त्या कंडिशनला आपण डायबिटीज किंवा मधुमेह असं म्हणतो। मधुमेहामध्ये प्रामुख्यानं डायबिटीज टाईप 1 आणि टाईप 2 असे दोन प्रकार आहेत। टाईप 1 हा 25 वर्षाच्या आधी होतो, टाईप 2 हा 25 वर्षानंतर दिसून येतो। व्यायामाचा जो अभाव आहे, वाढते ताणतणाव, धावपळीचं जीवन, हे सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत। आहारामध्ये तुम्ही गोड पदार्थ, तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळायला पाहिजेत। जास्त कॅलरी फूड जे आहे ते पूर्णपणे टाळायला पाहिजे। नियमित व्यायाम करणं हे मधुमेही रुग्णांसाठी अत्यंत गरजेचं आहे। नियमित व्यायामामुळं रक्तातली अतिरिक्त शर्करा, अतिरिक्त चरबी ही जळून जायला मदत होते, आणि जास्त कॅलरीज जर तुमच्या शरीरात साठल्या नाहीत तर मग तुम्हाला साखर, तुमची जी ब्लड शुगर आहे ती कंट्रोलमध्ये राहते। डायबिटीजमध्ये प्रामुख्यानं तुम्ही 3 गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामध्ये पहिली गोष्ट हृदयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, दुसरी गोष्ट डोळ्याच्या रक्तवाहिन्या, आणि तिसरी गोष्ट किडनी। हृदयाच्या रक्तवाहिन्या डायबिटीजमुळं लवकर त्याचं अस्तर खराब होतं आणि हृदयरोग होण्याची शक्यता डायबिटीज रुग्णांमध्ये जास्त असते। डोळ्याच्या रक्तवाहिन्या खराब झाल्यानंतर अंधत्व येऊ शकतं, म्हणजे ब्लाइंडनेसचं फर्स्ट अँड फॉरमोस्ट कॉज हे डायबिटीज असू शकतं। तर तुम्ही त्यासाठी 6 महिन्यातून एकदा डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन डोळ्याच्या पडद्याची तपासणी करणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात आत्ता आपल्याला जास्त पेशंट बघायला मिळतात ते किडनी फेल्युअरचे। डायबिटीजमुळे किडनीच्या कार्यावरती अत्यंत गंभीर परिणाम होतात। होमिओपॅथीमध्ये अत्यंत चांगली उपाय पद्धती आहेत, उपाययोजना आहेत, की जेणेकरून तुमचं पहिल्या टप्प्यात जर प्रोटीन युरिया लक्षात आलं तर त्या गोष्टी आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो, आणि आजार पूर्ण पुढे डायलिसिसपर्यंत ज्या गोष्टी जाऊ शकतात डायबिटीजमध्ये किडनी फेल्युअर झाल्यामुळं, त्या गोष्टी आपण पूर्णांशानं टाळू शकतो। डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवणं तुम्ही गरजेचं आहे। पूर्णपणे डायबिटीज नाही होणं ही गोष्ट म्हणजे तशी शक्य नाही आहे कुठल्याही पॅथीसाठी, पण तुम्ही जर 200 तुमची ब्लड शुगर राहत असेल 200 तर काळजी करण्याचं विशेष कारण नाही। मधुमेही रुग्णांनी त्रिसूत्री सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं पहिली गोष्ट आहार, दुसरी गोष्ट व्यायाम, आणि तिसरी गोष्ट नियमित औषधोपचार व वेळोवेळी करण्यात येणाऱ्या तपासण्या। जेव्हा मधुमेहामुळं किडनी फेल्युअरसारखं तुम्हाला आजाराचं निदान होतं तेव्हा सर्वप्रथम तुम्ही मॉडर्न होमिओपॅथीमध्ये अप्रोच करणं गरजेचं आहे। यासाठी आपले वेबसाईट आहे www.modernhomeopathy.co.in, आणि आपला 81-8009-8009 या नंबरवरती तुम्हाला सल्ला मार्गदर्शन मिळू शकेल। त्याचप्रमाणे आपला टोल फ्री नंबर 1800-121-8009। कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह सायली हवळ, कोल्हापूर।